आयुक्त आणि मनपा प्रशासनाचे बोलले आयुक्तांच्या विरोधात वगैरे काही आहे असा विषय नाहीये. निर्णय ते घेतलेले आहे. दारूचे दुकाने दोन तीन महिन्यापूर्वी सुरू झालेले आहेत. शॉपिंग मॉल सुरू झालेले आहेत आणि ज्या ठिकाणी WHO म्हणतं की इम्युनिटी वाढवली पाहिजे कोरोनाशी लढायला, त्यामुळे एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. मग एक्सरसाइज जर करायचं आहे तर दारूचे दुकानं उघडणं परवडणार आहे की जिम उघडणं परवडणार आहे? कुठेतरी सर्वीकडे अनलॉक करणं सुरू असताना जिम बंद करून व्यायामापासून तरुणांना डिप्राइव्ह करणं हे या महाराष्ट्र शासनाने सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज नागपूर शहरातल्या 222 जिमसमोर या पद्धतीचं आंदोलन सुरू आहे. आणि मी प्रथम नागरिक म्हणून यामध्ये उतरलेलो आहे कारण मी देखील एक नियमित व्यायाम करणारा व्यक्ती आहे आणि या व्यायाम करण्यापासून महाराष्ट्र शासन दूर ठेवत आहे, त्याबद्दल निषेध म्हणून आज या पद्धतीचं आंदोलन आम्ही जाहीररित्या करतो आहे. पुढचं पाऊल देखील आम्ही येणाऱ्या 3 दिवसात डिक्लेअर करू. जर झालं नाही तर यापेक्षा तीव्र प्रकारे आता व्यायामशाळेतील सर्व तरुण रस्त्यावर येतील आणि त्याची संपूर्ण जबाबदारी हे महाराष्ट्र शासनाची. हिंदी मॅम आणि तुम्ही त्यांना पाठिंबा दिलाय तर त्याबद्दल काय? व्यापाऱ्यांचा तो निर्णय आहे व्यापार बंद करण्याचा, उद्या सभागृहामध्ये त्यांचा विषय आहे, त्याच्यावरती आम्ही निर्णय घेऊ.